ब्रेकिंग पारनेर जवळ्यातील त्या मुलीचा संशयास्पद मृत्यूचे गुढ कायम। जवळे येथील 10वीच्या शाळकरी मुलीच्या संशयास्पद खुनाचे गुढ अद्याप उकललेले नाही। दरम्यान सकाळी मयत मुलीचे शवविच्छेदन करण्यात आले असून दुपारी 2 वाजेपर्यंत मृतदेह जवळे येथे पोहोचणार असल्याचे सांगण्यात आले। दरम्यान या घटनेचा निषेध करण्यासाठी गुरुवारी जवळे ग्रामस्थांनी उत्स्फूर्त बंद पाळला आहे। बुधवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास त्या मुलीचा तिच्या घरी संशयास्पद मृतदेह आढळून आल्यानंतर तालुक्यात खळबळ उडाली होती। तिच्या हनुवटीवर तसेच डाव्या कानातून रक्त आलेले होते, त्यामुळे तिचा घातपात झाल्याचाही संशय आहे। विशेष म्हणजे ज्यावेळी ती मृतावस्थेत आढळून आली, दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ जवळे ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला। सकाळी निषेध सभा घेण्यात येऊन आरोपींचा शोध लागेपर्यंत अंत्यविधी न करण्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती, मात्र पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी ग्रामस्थांशी संवाद साधित आरोपींना जेरबंद करण्याची ग्वाही दिल्यानंतर अंत्यविधी करण्यास ग्रामस्थ राजी झाले आहेत। आरोपींचा शोध न लागल्यास सार्वजनिक ठिकाणी दशक्रिया विधी करण्याचा इशारा देण्यात आला आहे। यावेळी झालेल्या सभेत संपूर्ण गावाने या परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार करण्यात आला आहे।